स्वतःचं आयुष्य काट्यानं भरलेलं असताना मुनव्वर फारुकी कॉमेडियन झाला. कॉन्ट्रोवर्सी, एकेकाळी झालेली अटक, एकाच वेळी दोन दोन मुलींना डेट केल्याचा आरोप आणि आता बिग बॉस 17 विजेतेपदाची माळ. मुनव्वर फारुकी असल्यावर चर्चा तर होणारच. स्टँडअप कॉमेडियन मुनव्वरचं नाव हे आजच्या तरुण पिढीला जास्त माहीत असेल, पण फक्त स्टँडअप कॉमेडियन ही एवढीच त्याची ओळख राहिलेली नाही. कायम चर्चेत राहणाऱ्या बिग बॉस या शोचा 17 सीझनही संपलेला आहे आणि या सीझनचा विनर मुनव्वर फारुकी ठरला. याआधी कंगना रणौत हिच्या लॉकअप या शोमध्ये मुनव्वर झळकला होता आणि या पहिल्या सीझनची ट्रॉफीही त्यानेच पटकावली होती. तर आता आपल्या वाढदिवसादिवशीच बिग बॉस 17 मानकरीही तो झालाय. आता जरी यश मिळत असलं तरी इथपर्यंत पोहोचण्याचा त्याचा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. त्याच्या याच प्रवासाविषयी जाणून घेणार आहोत. खऱ्या आयुष्यात मुनव्वर नेमका कसा आहे पाहूयात. मुनव्वर फारुकी आणि कॉन्ट्रोवर्सी हे समीकरण फिक्सच झालंय आणि वादग्रस्त राहिलेली मंडळी बिग बॉस हाऊसमध्ये पाहायला मिळतातच, पण त्यातले मोजकेच ट्रॉफीपर्यंत पोहोचतात. पण मुनव्वरनं तर लॉकअप आणि बिग बॉस दोन्ही शो गाजवलेत. त्याच्या बालपणाविषयी सांगायचं तर गुजरातच्या जुनागड इथं तो लहानाचा मोठा झाला. बालपण गरिबीत गेलं. लहान वयातच त्याच्या खांद्यावर कुटुंबाची जबाबदारी आली. 16 तर आईचं छत्रच हरवलं. लॉकअप शोमध्ये मुनव्वरनं सांगितलं होतं की त्याच्या आईनं आत्महत्या केलेली. माझी आई घर चालवण्यासाठी जे जमेल ते करायची, पण आमच्या घरात तिचा कुणी सन्मानच केला नाही. तिला नेमकं काय होतंय हे मुनव्वर तिला विचारू शकला नाही याची खंत त्याला आजही वाटते. आईच्या निधनानंतर मुनव्वरचं कुटुंब मुंबईत आलं. तो त्याच्या 3 आणि वडील असे सगळे डोंगरीत राहू लागले. पण समस्या काही संपल्या नाहीत. इथं आल्यावर वडिलांची तब्येत बिघडू लागल्यानं घराची जबाबदारी मुनव्वरवर आली. कधी गिफ्ट शॉपमध्ये तर कधी भांड्यांच्या दुकानात तो काम करू लागला, पण तो थांबला नाही. मग कम्प्युटर कोर्स करून तो ग्राफिक डिझायनिंग करू लागला. हे काम करत असताना पोस्टर्सवर वन लाइनर लिहिण्याचं काम तो करायचा आणि इथूनच त्याला स्वतःची ओळख बनवता आली. शायरीची आवड असणारा मुनव्वर पुढे स्टँडअप कॉमेडीकडे वळला. मग त्याने स्वतःचं यूट्यूब चॅनलही सुरू केलं. पण 2021 स्टँडअप कॉमेडी करताना जातीय विनोद केल्यामुळे तो वादात सापडला. त्याच्यावर हिंदू देवदेवतांचा अपमान केल्याचा आरोप झाला, ज्यामुळे त्याला अटकही झाली. 1 जास्त दिवस तो जेलमध्ये होता. पण जेलमधून बाहेर आल्यावर त्याची लोकप्रियता आणखीनच वाढली. लॉकअप शोमध्ये मुनव्वरचा घटस्फोट झाला असून त्याला मुलगा असल्याचं समोर आलं. म्हणजेच आजवर त्याचं वैयक्तिक आयुष्य जास्तच वादग्रस्त राहिलं. लॉकअप नंतर तो बिग बॉसमध्ये दिसला. बिग बॉसच्या घरातही त्याची एक्स गर्लफ्रेंड आयशाची एंट्री झाली आणि तिने त्याच्याविषयी धक्कादायक खुलासे केले. पण त्याने हार मानली नाही. तो त्याच्या खेळात इतका फोकस राहिला की त्याने लोकांची मनं जिंकली आणि ट्रॉफीही. मेरे पर काटकर भी तुम्हें कोई फायदा नहीं होगा, मैं जमीन पर भी बैठा ना तो आसमान लिख दूंगा, या त्याच्या ओळीसुद्धा आज खऱ्याच ठरल्याचं दिसतंय. दरम्यान अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी महाटॉक्सच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा.